स्पर्धेचे सर्वेसर्वा अनंत नाईक, काका नाईक, अमित नाईक, आशिष पावसकर, जॉन फर्नांडिस, उत्तम मोटे, पपन साळगावकर, आबा सापोसकर, अनेक नावं घेता येतील, काही मनोज नाईक, शरद जाधव, अशी अनेक नावं आहेत. यांच्या अथक मेहनतीनंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एक कल्पना सुचते आपल्याला, एका कल्पनेनंतर त्या कल्पनेचं रूपांतर मूर्त स्वरूपात आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि या सर्वांनी घेतलेली मेहनत नावारूपासाठी फळाला आली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या इथं संपन्न झाली. अशी ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या उत्तम आयोजन दोन्ही पंचांना विनंती आहे. आमचे दोन्ही सन्माननीय पंच किशोर भगत आणि सन्माननीय राहुल राजू रेगे या दोघांनाही विनंती आहे. इथं मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि अंतिम सामन्यात जे दोन्ही संघ विजेते ठरले आहेत, एक्सपॉइज पालियम संघ आणि साई स्पोर्ट्स संघ, या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षासमोर आपापला संघ घेऊन समालोचन कक्षासमोर उभं राहायचं आहे. एक्सपॉइज पालियम संघमालक प्रज्योत आणि विवेक परब आपल्याला विनंती आहे की आपल्या संघाला घेऊन एका बाजूला उभं राहायचं आहे. तसेच संघमालक दाय मांजरेकर यांच्या संघालाही विनंती आहे की आपण आपला संघ घेऊन एका बाजूला उभं राहायचं आहे, जेणेकरून हा बक्षीस वितरण सोहळा सन्माननीय सौ ताराबाई मांजरेकर यांना विनंती आहे. कृपया आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. दाय मांजरेकर यांच्या सोबत आपण सपत्नीक आलेला आहात त्यांच्यासोबत, तर कृपया आपल्याला विनंती आहे की आपण या समारंभाची शोभा वाढवायची आहे. आबा सातोसकर आपल्याला विनंती आहे. सन्माननीय आबा सातोसकर मंडळाचे पाठीराखे सचिन आडेलकर आपल्यालाही विनंती आहे. मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आपा बर्डे, आबा बर्डे आपल्यालाही विनंती आहे. पवणे गावचे सरपंच सन्माननीय श्री समीर केळकर जर आजूबाजूला असतील तर त्यांनाही विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये इथे जो मान्यवर कक्ष आहे तिथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कोण आतो सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सचे अधिकृत विक्रेते सन्माननीय श्रीयुत संदीप पेंडणेकर आणि आमचे सहकारी म्हणायला हरकत नाही, बऱ्याच स्पर्धेदरम्यान त्यांचं मोलाचं योगदान आरोंद गावात आपल्याला मिळतं. भटपावणीतही आम्ही ज्या ज्यावेळी स्पर्धा भरतो त्यावेळी संदीप पेंडणेकर हे मित्र आहेत आमचे, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. ते मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही प्रीती डेकोरेटर्स गणेश केडेकर आपल्यालाही विनंती असेल की आपण सन्माननीय गणेश केडेकर मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचे. अमय डुबळे प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आरंभागाव स्पर्धा होते त्यावेळी आपलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभतं. अमय डुबळे आपल्यालाही विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. लगेचच आपण इथं बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय. आपण अतिशय उत्तम खेळ सादर केलाय साई स्पोर्ट्स आणि एक्स बॉईज पालियम. कृपया समालोचन कक्षा समोर येऊन उभं राहा. आपला संघ दोघांचंही अभिनंदन आहे. आपण अंतिम सामन्यात विजेते ठरलात, एक पराभूत झाला, एक उपविजेता ठरला. अतिशय उत्तम खेळ आपण सादर केलायत. एका खेळ भावनेने या ठिकाणी आपण खेळ सादर केलायत. अंतिम क्षणी आपलं सहकार्य आम्हाला थोडंसं मोलाचं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही संघाने आपापला संघ घेऊन एक बांदेश्वर बांधा संघाचे मालक मकरंद चोरसकर किंवा त्यांचे कोणीतरी प्रतिनिधी असतील तर त्यांनाही विनंती आहे की इथं मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. साई स्पोर्ट संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय. आपला घरचा संघ आहे, दाय मांजरेकर मालक असलेला हा संघ, आपण एका बाजूला उभं राहायचंय. साई स्पोर्ट संघाला विनंती करतोय. खरं तर
क्रीडा रसिकांशिवाय स्पर्धेला कुठलाही अर्थ उरत नाही आणि या ठिकाणी या स्पर्धे दरम्यान गेले 5 दिवस त्या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य या क्रीडा रसिकांकडून मिळालं. मुबलक प्रमाणात इथं प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटली. भाऊ गावडे आपण जर आजूबाजूला असाल, सन्माननीय भाऊ गावडे आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम मी या स्पर्धेची रूपरेषा वाचतोय, त्यानंतर आपण स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आरंदा युवा मित्रमंडळ, सातेरी भद्रकाली मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा आरंदा पंचकोशी मर्यादित हरमल पालिये केरी शिरोडा रेडी आरवली गाव मर्यादित ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ही क्रिकेट स्पर्धा 12 संघांसोबत खेळली गेली 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान. प्रथम पारितोषिक रोख रुपये 70,000. सन्माननीय श्रीयुत अमय विजय आरंदेकर पुरस्कृत, तसेच आकर्षक चषक कुमार कृष्णा केरकर पुरस्कृत, तसेच द्वितीय पारितोषिक रोख रुपये 35,000 सातेरी भद्रकाली मित्रमंडळ पुरस्कृत आणि आकर्षक चषक कुमार कृष्णा केरकर पुरस्कृत. तृतीय व चतुर्थ पारितोषिक सन्माननीय श्री शेखर गावकर सावंतवाडी तालुका भाजप उपतालुका प्रमुख पुरस्कृत व आकर्षक चषक कुमार मंथन गावडे पुरस्कृत. इतर आकर्षक बक्षिसेही या स्पर्धेदरम्यान ठेवण्यात आलेली आहेत. उत्कृष्ट फलंदाज शुभम नाईक पुरस्कृत, उत्कृष्ट गोलंदाज आबास सातोषकर पुरस्कृत, उत्कृष्ट यष्टीरक्षक विशाल नाईक पुरस्कृत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लव शेटकर पुरस्कृत, अंतिम सामना सामनावीर अमय डुबे पुरस्कृत, प्रत्येक सामना सामनावीर नेल्सन फर्नांडिस पुरस्कृत, मालिकावीर सुनील सोपटे पुरस्कृत. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू ज्याने पुरस्कृत केले त्यांचं नाव आहे श्रीयुत राकेश कोरगावकर. आणि स्पर्धा यूट्यूब लाईव्ह जी आपण प्रक्षेपण संपूर्ण जगभरात या स्पर्धेचं प्रक्षेपण करण्यात आलं ते गोवा कल्चरल स्पोर्ट्स सौजन्य बबलू तानावडे दालमिया सिमेंट चे अधिकृत विक्रेते. दरम्यान स्पर्धेदरम्यान या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी इथं बरेच मान्यवर उपस्थित झालेले आहेत. या मान्यवरांची प्रत्येकाची नावं आता काही मी घेत नाही आहे, प्रत्येकाची नावं घेतली तर आपल्याला वेळ लागेल. मात्र या मान्यवरांविषयी मी काही शब्द बोलेन आणि त्या शब्दसुमनानेच मी त्यांचं स्वागत करेन. बरेच मान्यवरांची इथं मांडी जमलेली आहे. तर म्हणेन मी एवढंच की सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर, अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार आणि आदर. म्हणूनच मी आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत श्री सातेरी भद्रकाली मित्रमंडळ यांना विनंती करीन की एक एक करून एका एका मान्यवराचं आपण सहर्ष स्वागत या बक्षीस वितरण सोहळ्याच्या दरम्यान करावं. मी नावं घेत जाईन आणि सातेरी भद्रकाली मित्रमंडळ आयोजकांनी असं ठरवलंय की बबलू तानावडे, सन्माननीय बबलू तानावडे यांनीच सर्वांचा सत्कार करावा. आणि आबा सातोषकर या दोघांना विनंती करेन की त्यांनी या सर्व मान्यवरांचा सत्कार करावा. सर्वप्रथम आमच्या गावचे आमच्या सातेरी भद्रकाली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, आमच्या सहकारी सोसायटीचे चेअरमन, आमच्यातले आपले श्रीयुत बबन नाईक यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन बबलू तानावडे यांनी करावा. तसेच आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय श्री सुभाष नाईक यांच्याबद्दल काय बोलावं, ज्या ज्यावेळी आपण स्पर्धा घडवतो स्पर्धा करतो आणि भटवणीत आमच्या वाडीतही ज्या ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळी एक हाक मारली की मदतीला धावून येणारे सन्माननीय सुभाष नाईक यांचं स्वागत मी आबा सातोषकर यांना करण्याची विनंती करेन. तसेच आमचे सहकारी
ज्यांच्यासोबत आम्ही क्रिकेट खेळलो, माजी पंचायत समिति सदस्य सन्माननीय संदीप नेमेकर यांचं स्वागत बबलू तानावडे करतील। राऊत साहेबांचं स्वागत सातोस्कर करतील। तसेच सुनील पेंडलेकर जय माऊली संघ तिरोडा संघाचे संघ मालक यांचं स्वागत बबलू तानावडे करतील। काका आत्रेकर यांचं स्वागत माजी सरपंच आणि आमचे पाटी राखे म्हणायला हरकत नाही अशा काका आत्रेकरांचं स्वागत अनंत नाईक करतील। कृपया विनंती आहे की एका तुमच्या कार्यकर्त्याने येऊन स्वागत करायचं आहे। संदीप पेंडलेकर यांचं स्वागत करायचं आहे योगेश नाईक यांनी। आता अंगणकर यांचं स्वागत संदीप परब यांनी करायचं आहे। दाय मांजरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अनंत नाईक यांनी त्यांचं स्वागत करायचंय। दाय मांजरेकर आपलं खरं तर कौतुक करावं लागेल, या वयातही आपल्याला क्रिकेटची जी आवड आहे ना ती खरोखर कौतुकाजोगी आहे। आज आपण खेळा नाहीत हे नवल आहे खरं तर। पिंट्या गावडे यांचं स्वागत बबलू तानावडे करतील। भाऊ गावडे यांचं स्वागत काका नाईक करतील। उद्योजक तिरोडा गावचे भाऊ गावडे। खर तर मित्रांनो सांगायचं झालं तर अशी ज्यावेळी स्पर्धेची कल्पना येते ना त्यावेळी मालक असणं गरजेचं असतं आणि कोणीतरी संघ खरेदी करणं गरजेचं असतं आणि अशावेळी अशी बबलू तानावडे नंदन केरकर एक्स माफ करा केरीम फ्रेंड्स क्रिकेटर्स केरीम संघाचे संघ मालक। खरोखर आपलं कौतुक करावं लागेल सगळ्या संघ मालकांचं। जगदंब टायगर संघाचे मालक सचिन आडेलकर तुषार भुते यांचं स्वागत इथं अनंत नाईक आरंदा मित्रमंडळ सातेरी भद्रकाली मित्रमंडळ ते अनंत नाईक करतील। सौ ताराबाई मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, खास करून आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी त्या उपस्थित झाल्यात। त्यांचं स्वागत आशिष पावसकर यांना पुष्पगुच्छ देऊन करण्याची मी विनंती करतोय। तसेच सुरेंद्र कामत या ठिकाणी बसलेत, योगेश नाईक यांना विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचंही स्वागत करावं। अतिशय सुंदर मंडप जो आपल्या समोर दिसतोय, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते प्रीती डेकोरेटर्सचे मालक श्रीयुत सन्माननीय गणेश कडेकर यांना आशिष पावसकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करायचं आहे। सचिन आडेलकर यांचंही स्वागत इथं पुष्पगुच्छ देऊन करायचंय। उत्तम मोठे यांना विनंती करेन। त्यांचं स्वतः देऊन टाकतो मग देते मग करूया ना त्यांचं केलं मग करा त्यांचं मग करा। अतिशय सुंदर संकल्पना ज्यावेळी आपल्या मनात निर्माण होते त्यावेळी ती मूर्त रूपात आणण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात। खरं तर कौतुक करावं लागेल या सातेरी भद्रकाली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचं, ज्यावेळी त्यांच्या मनात ही संकल्पना गेल्या वर्षी ही स्पर्धा या ठिकाणी घडली होती त्यावेळी ती मर्यादित रेडी आणि आरंदा मर्यादित होती, मात्र आता त्याचं स्वरूप जरा वाढतं गेलं आणि आरंदा रेडी शिरोडा आजगाव तसेच आपला शेजारील राज्य, खरं तर मी शेजारील म्हणत नाही कारण बंधू भाव आपल्यात आहे गोवा आणि आमच्यात, कधी परकर राज्य वाटतच नाही आहे असा प्रकारचा जो बंधुभाव आपल्या दोन्ही राज्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा म्हटलं की आपला बंधुभाव, आमची मुलं त्या ठिकाणी कामाला जातात, त्यांची मुलं इथं मार्केटमध्ये येतात काही कामानिमित्त येतात, मात्र ही एक जोपासना जी जोपासली गेली आहे या दोन्ही राज्यांकडनं म्हणजे आपल्या जिल्ह्याकडनं आणि गोवा राज्याकडनं ही अखंड अशीच ठेवत राहू अशी मी एक विनंती ईश्वरचरणी करेन आणि अशा स्पर्धा दोन्ही बाजूने होत राहोत अशी एक विनंती करेन। तर काय अशा स्पर्धा होत राहतील आणि या स्पर्धेचं जे स्वरूप वाढवलं गेलं त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना आमच्या दिग्गज खेळाडूंसोबत इथं खेळण्याची संधी मिळाली आहे। सुरेख नियोजन सुरेख आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। शरद जाधव आणि राजेश मोठे जर आजूबाजूला असतील तर कृपया इथं समालोचन कक्षामध्ये यायचंय, विनंती आहे आपल्याला।
निमळेकर बोलता लग कौन कौन रे बोला एकांतरी बोला चला आता बक्षीस वितरण होने अगोदर आभार प्रदर्शन करून घेऊया कारण त्यानंतर कोणी या इथे थांबण्याच्या मनस्थितीत नसेल हे मलाही माहिती आहे. सर्वप्रथम सर्व संघ मालकांचं मी सातेरी भद्रकाली मित्र मंडळातर्फे हार्दिक आभार मानतोय कारण आपण या स्पर्धेदरम्यान आपला संघ उतरवला आणि ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडली गेली. त्यानंतर कुठलीही स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर खेळण्यासाठी खेळपट्टी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती खेळपट्टीसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांची नावं असतोय मी शरद जाधव राजेश मोटे अमित नाईक आशिष पावसकर आणि रिलायन्स आरोंदा संघाचे सर्व सहकारी. तसेच यासाठी लागणारं संपूर्ण सिमेंट श्रीयुत सिद्धार्थ उर्फ बबलू तानावडे यांनी दालमिया सिमेंटचे अधिकृत विक्रेते आहेत ते त्यांनी यासाठी संपूर्ण सिमेंट दिलंय. युट्यूब लाईव्ह जो प्रक्षेपण आपण जगभरात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिला आहे त्याला पुरस्कृत केलं होतं ते बबलू तानावडे आणि त्यांना साथ दिली होती ती गोवा कल्चरल स्पोर्ट्स इलेक्ट्रॉनिक गुणलेखक अभिजित केरकर आपलेही आभार. कॅमेरामन श्रीयुत कृष्णा रजत किनवेकर आपलेही आभार. अतिशय सुंदर गुणलेखनाचं काम परब यांनी केलंय अतिशय सुंदर गुणलेखन मंडप तसेच त्यांना सात गुणलेखनाची दिली होती ती पप्पू चोडणकर. मंडप साऊंड सिस्टीम गणेश केरकर प्रीती डेकोटर्स आपलेही आभार. डीजे श्रीयुत विश्राम पोकरे आपलेही आभार. खेळपट्टीसाठी लागणारं पाणी श्रीयुत सुधाकर नाईक खासकीवाडा तसेच योगेश नाईक यांनी पिण्याची पाण्याची सोय केली होती त्यांचंही आभार. समालोचकासाठी श्रीयुत अशोक नाईक श्रीयुत सन्माननीय योगेश परब कृष्णा देवजी श्रीयुत दीप आरंदेकर यशवंत नाईक साईराज नाईक विनायक जोशी अशी अनेक नावं या दरम्यान या स्पर्धेदरम्यान इथं समालोचन करून घे त्यांचंही हार्दिक आभार. सन्माननीय सुरेंद्र कामत यांनीही पाण्याच्या पिण्याची सोय केली होती पिण्याच्या पाण्याची. असे बरेच आणि या उगाउगात जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी कुठलीही राग मनात धरू नये त्यांचाही आभार. जर कोणाचं नाव भूल चुकीने राहिलं असेल त्यांचाही आभार. आता आपण थेट वळतोय ते बक्षीस वितरण सोहळ्याकडे. बक्षीस वितरण सोहळ्याआधी सन्माननीय जे मालक आहेत या स्पर्धेदरम्यान त्यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय असं मंडळच्या आयोजकांचं म्हणणं आहे. तर मी नावं घेतोय त्याप्रमाणे त्यांचा मालक जर हजर असतील त्यांचे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोण असेल तर त्यांनी आपलं सन्मान चिन्ह अनिश स्पोर्ट्स रेडी संघाचे मालक किंवा प्रतिनिधी असतील तर कृपया त्यांनी आपला सन्मान कुणाल पुळणकर ते घेऊन जायचे. गौरेश कांबळी असतील तर तेही आले असतील तर चालते कोणी प्रतिनिधी चालेल दोन घेऊन जायचे. वेदांत हरमल अपायंगणकर इथं उपस्थित आहेत. बबलू तानावडे आपण सन्मान करायचंय असंच दरवर्षी आपले सहकारी राहो आपा आणि तेच राहील याही आम्हाला खात्री आहे. यंग स्टार बॉईज रुपेश नाईक संदीप पेडणेकर यांना विनंती करेन. अन्वी स्पोर्ट्स रेडी गौरेश कांबळी प्रतिनिधी स्वरूपात हा सन्मान स्वीकारतील. बबलू तानावडे यांच्याकडनं संदीप पेडणेकर यांना विनंती करेन. यंग स्टार बॉईज रुपेश नाईक अमित नाईक आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आहे सन्मान. सातेरी वॉरियर्स भैया नाईक अथवा मनोज नाईक असतील तर त्यांनीही हर्ष नाईक प्रतिनिधी आपण येऊन पुरस्कार. शुभम आरंदेकर कृपया या लवकर. फ्रेंड्स क्रिकेटर केरी सन्माननीय नंदर केरकर दाय मांद्रेकर यांना विनंती करेन की त्यांचा सन्मान करायचा आहे तुम्ही. मेका स्पोर्ट्स बबलू मसूरकर शुभम या. अनंत नाईक आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मेका स्पोर्ट्स बबलू मसूरकर आपा वायंगणकर यांना विनंती करेन. कोण घेतो साई स्पोर्ट्स दाय मांद्रेकर. ओके ओके चल
जय माऊली तिरोडा सुनील पेंडलेकर यांचंही स्वागत करायचंय. अनंत नाईक आपल्याला विनंती करतोय, आपलं सहकार्य दरवर्षी असंच लाभो अशी मी आपल्याला विनंती करतोय, आपल्या सहकार्याची अपेक्षा करतोय. एक स्पर्धा म्हटली, क्रिकेटची स्पर्धा म्हटली की तिथं खेळाडू संघ यांची गरज तर असतेच, मात्र त्याबरोबर पंच समालोचक यांची गरज असते. तर सर्वप्रथम आपण या सन्माननीय पंचांचा सन्मान करतोय. पंच श्री सन्माननीय राजू रेगे आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जायचा आहे. काका अत्रेकर आपल्याला विनंती करतोय की हा राजू रेगे यांचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. त्याच्याकडे तसेच सन्माननीय श्रीयुत किशोर भगत ज्यांच्याकडे पाहून आम्ही क्रिकेट शिकलो, असे किशोर भगत या स्पर्धेदरम्यान पंच म्हणून आबा सातोसकर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू समजला जाणारा गुणलेखक म्हणून ज्याची प्रसिद्ध सुप्रसिद्ध आहेत असे अखिल परब यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील. परब यांना विनंती करेन. कोणती? काय राऊत? राऊत ना, राऊत, माफ करा, राऊत यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच आमच्या गावचे समालोचक दीप आरुंदेकर यांचाही सन्मान इथं होतोय. सुनील पेंडलेकर आपल्याला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर एक धडाकेबाज आवाज, हिंदीचे बुलंद आवाज श्री कृष्णादेवजी यांचा सत्कार संदीप नवळेकर यांना विनंती करेन, त्यांनी करावा. वेंगुर्ला गावचे सुपुत्र मराठीचा बुलंद आवाज सन्माननीय योगेश परब यांना विनंती करेन. आपणही आपला सन्मान आमच्या गावचे उपसरपंच श्री सन्माननीय सुभाष नाईक यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मी रवलो तो आसन आता बक्षिसांकडे वळूया, थोडा उशीर होतोय. सर्वप्रथम वैयक्तिक बक्षिस जी आहेत ती मी जाहीर करतोय. हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून श्री सन्माननीय लहू शेटकर पुरस्कृत हे बक्षीस आहे. आणि या बक्षिसाचे मानकरी ठरतोय तो सोहेल शेख अथवा त्याचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी बक्षिसाचा मान स्वीकारायचा आहे. भाऊ गावडे आपल्याला विनंती असेल. उत्कृष्ट यष्टीरक्षक हे बक्षीस ज्याने पुरस्कृत केले ते श्री सन्माननीय विशाल नाईक समाज कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन. आणि या बक्षिसाचा मानकरी ठरतोय दाजी नाईक बांदेश्वर संघाचा हा खेळाडू. जोरदार टाळ्या, आज प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन दाजी नाईक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला. दुर्दैव की अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही संघ, मात्र डोळ्यांचं 142 धावा एकूण बनवल्यात. अखिल खूप खूप धन्यवाद, आपण वेळोवेळी सहकार्य करताय. उत्कृष्ट गोलंदाज आपल्याच गावचा आमचा सहकारी पपन साळगावकर हे बक्षीस पुरस्कृत केलं होतं श्री सन्माननीय आबा सातोसकर यांनी. विनंती करेन संदीप पेंडणेकर यांना की हे बक्षीस त्यांनी प्रदान करायचं आहे. आणि एकूण 15 गडी बाद केलेत त्यांनी, काळ्या वाजवल्या पाहिजेत पपनसाठी. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्याने IPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपल्या फलंदाजीने भुरळ घातली तो निखिल नाईक. उत्कृष्ट फलंदाज
म्हणून नावाजला जातोय. नंदर केरकर यांना विनंती करेन की बक्षीस त्यांनी प्रदान करावं. निखिल नाईक एकूण स्पर्धेदरम्यान 145 धावा चा डोंगर ज्याने उभा केलाय. अंतिम सामन्यात थोडीशी चूक घडली, मात्र उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्याकडनं केली गेली. आणि या स्पर्धेदरम्यान खूप मोलाचं सहकार्य ज्या माणसाकडनं गेले त्याचाही सन्मान केला जातोय. कार्तिक नाईक, आपण जर तिथे उपस्थित असाल तर आपला सन्मान इथे येऊन घेऊन जायचा आहे. बाबा मांद्रेकर यांच्या पत्नी सौ ताराबाई यांना विनंती करतोय की त्यांनी कार्तिक नाईक यांचा सन्मान करावा. आणि अंतिम चार संघांचं सन्मान चिन्ह देऊन एक सन्मान चिन्ह देण्यात येते. सांगतोय मी संघाची नावं. बांदेश्वर भांडा संघाचा प्रतिनिधी जर असेल तर त्यांनी यायचंय, किंवा मालक बांदेश्वर भांडा मकरंद तोरसकर, बाजी नाईक आपण असाल तर आपण याचा सन्मान स्वीकार करायचा आहे. बांदेश्वर बांदा संघ मालक मकरंद तोरसकर प्रतिनिधी म्हणून दाजी नाईक यांना विनंती करतोय. बबन नाईक यांनी हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जगदंब टायगर्स तुषार भुते सचिन आडेलकर यांचाही सन्मान इथे केला जातोय. आपणही या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुरेंद्र कामत आपल्याला विनंती आहे. त्यानंतर साई स्पोर्ट्स दाय मांद्रेकर, साई स्पोर्ट्स दाय मांद्रेकर पिंट्या गावडे आपण सन्मान करायचा आहे दाय मांद्रेकर यांचा. आणि अंतिम सामन्यात विजेता ठरलेला संघ एक्स बॉईज पाली प्रज्योत आणि विवेक परब दोघांनी यायचंय, दोघेही या. आपा आपल्याला विनंती करेन की या दोन्ही मालकांचा आपण सन्मान करायचा आहे. म्हणते जिंकले ही जी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण जगभर पाहिली त्या गोवा स्पोर्ट्स कल्चरलच्या प्रतिनिधींना मी विनंती करेन की आपलाही सन्मान या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे. रजत किनवेकर आपल्याला विनंती आहे. बबन नाईक आपण हाच सन्मान करायचा आहे. गोवा कल्चरल स्पोर्ट याचे पुरस्कर्ते होते दालमिया सिमेंटचे अधिकृत विक्रेते सिद्धार्थ एजन्सी बबलू तानावडे. आता वैयक्तिक बक्षीस अंतिम सामना सामनावीर. निश्चितच तुम्हाला नाव माहिती असेल, मी सांगण्याची गरज नाही. गुरुप्रसाद आरोस्कर एक ट्रॅव्हल बॅग बबलू तानावडे यांच्याकडनं पुरस्कृत केली गेली आहे. आणि एक भेट वस्तू श्रीयुत अमे दुबे आबा सातुस्कर यांना विनंती करेन की हे बक्षीस त्यांनी प्रदान करावं. गुरुप्रसाद साठी एक झेल सुटल्यानंतर 29 धावांची बहारदार खेळी ज्याने आपल्या संघासाठी केली तो गुरुप्रसाद आरोस्कर इथं अंतिम सामना सामनावीराचा मानकरी ठरतोय. खूप खूप अभिनंदन गुरुप्रसाद, अशीच तुझी कामगिरी बहरत राहो. 3 सामने खेळाय अखिल परब यांची माहिती येते आणि 106 धावा बनवल्यात. चतुर्थ पारितोषिक जो संघ ठरतोय जगदंब टायगर्स संदीप नेमेकर आपण हे बक्षीस प्रदान करायचंय.
आणि एक चषक जो कृष्णा कृष्णा केरकर आणि हे बक्षीस जे पुरस्कृत केलंय ते सन्माननीय श्री शेखर गावकर सावंतवाडी तालुका भाजप उपतालुका प्रमुख पुरस्कृत त्या बक्षीस सन्माननीय अशोक नाईक जर आजूबाजूला असतील ना तर कृपया समालोचन कक्षाकडे यायचे गुरुवर्य सन्माननीय अशोक नाईक तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो संघ बांदेश्वर बांदा यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं रोख रुपये 5,000 सन्माननीय श्री शेखर गावकर सावंतवाडी तालुका भाजप उपतालुका प्रमुख पुरस्कृत मंथन सावाराम गावडे पुरस्कृत चषक या ठिकाणी दाजी नाईक आपल्याला इथे सुपूर्द केला जाईल आणि या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर जर कोण ठरला असेल तर त्याचं नाव आहे या मालिकावीरासाठी एक ट्रॅव्हल बॅग आणि आणि सुनील सोपटे यांच्याकडनं एक आकर्षक भेटवस्तू या मालिकावीरासाठी पुरस्कृत केली गेले आणि या मालिकावीरचा बहुमान ठरतोय कौरेश नागवेकर अर्थात गोंगरू 173 धावा आणि 9 गडी बाद केले ज्या खेळाडूने त्याला या स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार जाहीर केला जातोय सर्व मान्यवरांना विनंती करेन हे बक्षीस स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले त्यात एक उपविजेता ठरला आणि उपविजेता संघ म्हणजे आमच्या दाय मांजरेकर यांचा संघ साई स्पोर्ट्स संघ द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय हे बक्षीस रोख रुपये 35,000 श्री सातेरी भद्रकाली मित्र मंडळ आरोंदा पुरस्कृत आणि चषक श्री कृष्णा तोरसकर पुरस्कृत हे चषक बाय मांद्रेकर आणि त्याचा संपूर्ण संघाला विनंती करतोय की या बक्षिसाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे साई स्पोर्ट्स संघ खूप खूप अभिनंदन साई स्पोर्ट्स दाय मांद्रेकर आपल्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन या स्पर्धेत सहभागी झालात आपण उपविजेत्यावर समाधान जरी मानावं लागलं असेल तरी एक उत्कृष्ट खेळाचा सादरीकरण आपण या ठिकाणी सादर केलं आणि अंतिम सामन्याचा विजेता ठरतोय तो एक्स बॉय पालियन जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा एक्स बॉय पालिय संघासाठी रोख रुपये 70,000 श्री सन्माननीय अमे विजय आरोलेकर पुरस्कृत आणि श्रीयुत कृष्णा तोरसकर पुरस्कृत हा एक भव्य दिव्य चषक एक्स बॉईज पालिय संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एक्स बॉईज पालिय संघाला साई स्पोर्ट संघाने थोडं बाजूला व्हायचंय अ
अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन एक्स बॉयज पाली संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. खूप खूप अभिनंदन दोन्ही संघाचं, खास करून एक्स बॉयज पाली संघाचं गुरुप्रसाद आरोस्कर, गौरीश नागवेकर, रोहन लोणे आणि संघाचे संघ मालक प्रज्योत आणि विवेक या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सरते शेवटी जर कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल आभार प्रदर्शनाच्या वेळी, तर चूक भूल द्यावी घ्यावी आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं संपल्याचं मी जाहीर करतोय. या स्पर्धेनिमित्त सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन.